ग्रन्थस्य ज्ञानाभिनयशलाक्रियां चक्षुरन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः तस्मै श्रीगुरवे नमः तस्मै श्रीगुरवे नमः. या ठिकाणी उपस्थित परमपूजनीय महास्वामींच्या पवित्र चरणकमलावर अनंत कोटी प्रणिपात करते. तद्वतच गुरुपीठावर उपस्थित आमच्या कुटुंबाचा सांस्कृतिक धार्मिक आणि विशेषतः माझ्या जीवनाचं प्रेरणास्थान आदर्शस्थान माझे सासरे उद्धवजी महाराज यांच्याही चरणावर नतमस्तक होते. तद्वतच या ठिकाणी उपस्थित आपल्या सर्व शिवभक्त आणि आपल्या अंतःकरणातील परमात्मा त्या परमात्म्याचं अभिष्ट चिंतन करते, स्मरण करते. खरं तर ज्येष्ठ बोलल्यानंतर कनिष्ठाला फारसा वाव राहत नाही. इथं माऊलीजी महास्वामीजी त्यांच्या आशीर्वादनातून बऱ्याच गोष्टी सांगितल्या. मला भाषा जरी कळत नसली तरी मला असं वाटतं की भाव करण्यासाठी, भक्ती करण्यासाठी कुठल्याही भाषेची आवश्यकता राहत नाही. त्याचा भाव महत्त्वाचा असतो आणि हा भाव आपल्या तुमच्या आमच्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्यांनी निर्माण केला आणि आपण सर्वजण त्या संस्कृतीचा वारसा अतिशय सक्षमपणे पुढे चालवत आहोत, चालवत आलो आणि यापुढेही ते चालवत राहणार आहोत. आणि म्हणून भक्तीच काय आहे, भाव काय आहे, कर्म काय आहे, ज्ञान काय आहे याचा फारसा बोध आपल्याला करून देण्याची फार आवश्यकता नाही. आपल्याला फक्त त्या दिलेल्या तत्वावर चालायचं आहे आणि मला निश्चित माहिती आहे की आपण सर्वजण त्या मार्गाची पायी बाबत आपण चालणार आहोत. आणि म्हणून फार ज्येष्ठांनी बोलल्यानंतर आपण माहिती करून बोलण्यामध्ये काही फारस हे राहत नाही. म्हणून मी फारसा आपला वेळ न घेता उद्या अंतःकरणपूर्वक आपण या सोहळ्यामध्ये शिवभक्तीच्या सोहळ्यामध्ये सगळेजण समाविष्ट व्हावे. येताना हा भक्तीचा सोहळा आहे आणि तो वाढावा, वृद्धिंगत व्हावा यासाठी आपल्या आजूबाजूच्या सर्वांना या कार्यक्रमामध्ये, या सोहळ्यामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी प्रयत्न करावेत अशी सर्वांना विनंती करते आणि माझ्या गुरुशब्दाला विश्रांती देते. आज पंचमी झालीच आहे आणि आरती झाली आहे. तरी सर्वांना विनंती आहे महाराज आरती लावली आता आपण अशी डायरी करू असंच आणि मग आरती करू महाराजांचं काम सर्वांनी दर्शन करू. महाराज इकडून बसतील आपला आरती करू उठा शिकडीला थांबा शिकडीला थांबा.